आणि आता जी मोठी बातमी समोर येते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना तुर्तास तरी अंतरिम दिलासा मिळालेला आहे. 14 एप्रिल पर्यंत कारवाई न करण्याचे मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला निर्देश दिलेले आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडनं. भूषण, काय या संदर्भातले अधिक तपशील? मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाईचं सत्र आहे ते सुरू आहे आणि ईडीला अटकपूर्व जामिनासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता, ज्याची सुनावणी काही दिवसापूर्वीच पूर्ण झाली होती आणि आज निकाल देखील आला. अटकपूर्व जामीन जरी फेटाळला असला तरी या निर्णयाविरोधात जाण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी 2 आठवड्याची मुदत आहे ती मागितलेली होती. ही 2 आठवड्याची मुदत मिळालेली नसली तरी पुढचे 3 दिवस ही मुदत आहे ती न्यायालयाकडून देण्यात आली आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस काय असेल आमदार हसन मुश्रीफ यांना एक दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल. आता या 3 दिवसामध्ये आमदार हसन मुश्रीफ उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत या सगळ्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आणि त्यानंतर त्या ठिकाणी नेमकी काय सुनावणी होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र तुर्तास आपण बघतोय, आज एका बाजूला आमदार हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असताना त्यांना जे काही 3 दिवसाचा वेळ मिळाला आहे त्यातून काहीसा दिलासा देखील मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळं पुढचे 3 दिवस किंवा हे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. या सगळ्या काळामध्ये ईडी कडून देखील काय नेमकी भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास आमदार हसन मुश्रीफ हे मुंबईमध्ये आहेत, कागलमधले त्यांच्या निवासस्थानी आपण बघतोय कशा पद्धतीची शांतता आहे ती पाहायला मिळते. तुर्तास आमदार हसन मुश्रीफ यांना 3 दिवसाचा का होईना दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच, तुर्तास धन्यवाद भूषण या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.